फेलोशिप करून काय करणार आहे? नाही पीएचडी घेतील ना साहेब. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? अशी बोलत असताना 200 मुलांचा उल्लेख सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी केला. त्याच्यामध्ये पीएचडी काय झालं सभापती महोदया, अनेक ठिकाणी सारथी, महाज्योती, बार्टी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला पीएचडीच्या करता ऍडमिशन द्या, निधी द्या, शिष्यवृत्ती द्या अशा प्रकारच्या मागण्या यायला लागल्या. आणि ती संख्या सभापती महोदया एवढी वाढली की एवढी मुलं पीएचडी खरंच गरजेची आहे का अशा प्रकारची चर्चा झाली. त्यावेळेस कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायची आणि चीफ सेक्रेटरींनी त्यांच्या त्या समितीमध्ये निर्णय घ्यायचा. तर त्याच्यात आता ठरलेलं आहे पीएचडी साठी आपण सारथीला 200 विद्यार्थ्यांची संख्या केलेली आहे आणि परदेशी शिष्यवृत्तीच्या करता 75 विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या त्या ठिकाणी केलेली आहे. सतेश पाटील, सारथीच्या विषयासंदर्भात माझे स्पेसिफिक 2-3 प्रश्न झाले. की फेलोशिपच्या संदर्भात आपण 29 मार्चला जाहिरात काढली त्यावेळी आपण ही 8 टाकली नव्हती. आपण 6 महिन्यानंतर 8 टाकली की 200 कॅटेगरी ठेवली. त्याच्या आधी जवळ जवळ 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी. ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200 तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे. मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार? नाही पीएचडी घेतील ना साहेब. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणताय दादा? पीएचडी दादा, पीएचडीची संख्या दादा, पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळे जास्त होणार आहे, ज्या मॅक्झिमम होणार आहे यामुळे होणार. आपल्या या योजने बार्टी असेल किंवा सारथी असेल या महाज्योती असेल या योजनेतून पीएचडी धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात होणार आहे. तो फायदाच होणार आहे, तो काही नुकसान त्यातनं होणार नाही. आमचा म्हणण्याचा उद्देश काय दादा की 200 तुम्ही लावली ही नंतर लावली. तुम्ही 6 महिने आधी अर्ज करताना सांगायचं होतं त्यांना, त्यांनी सगळी तयारी केली, कट ऑफ डेट तुम्ही सांगितली वेगळी, त्यानंतर देणार म्हणून सांगितलं. हे यात सुधारणा करणं आवश्यक आहे असं माझं या ठिकाणी मत आहे.